बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। नमस्कार। गेल्या अनेक दिवसापासून बरामपूर अंकलेश्वर ह्या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा आदरणीय गडकरी साहेबांकडे सुरू होता आणि मागच्या मे महिन्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून जवळपास या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 61 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। त्या रस्त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे आणि आता काही दिवसांमध्ये त्याची वर्क ऑर्डर होऊन त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। या दुरुस्तीमध्ये जवळपास 5-6 शहरांचा समावेश आहे, त्यामध्ये तळोदा आहे, शहादा आहे, शिरपूर आहे, चोपडा, यावल, रावेर आणि बरामपूर या सगळ्या गावांना हा जोडणारा रस्ता आहे आणि याची दुरुस्ती होणार आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मागच्या वर्षी आदरणीय गडकरी साहेबांनी स्वतः जळगावला येऊन हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये कन्वर्ट झालेला आहे अशी घोषणा त्यांनी केलेली होती आणि आज त्याचं डीपीआरचं काम सुद्धा सुरू आहे। काही दिवसांमध्ये ह्या रस्त्याचं डीपीआर होऊन त्याची सुद्धा टेंडर प्रोसिजर होऊन हा रस्ता नॅशनल हायवेच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि या रस्त्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा याच्यासाठी खूप मदत केलेली आहे, आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मदत केलेली आहे। म्हणून आमचे दोघं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते। धन्यवाद।